एक दाखवलेला आहे. तर आपल्याला ह्या चौथे भागात आपल्याला उत्तर आकृती योग्य ती अचूक आकृती असेल ती आपल्याला इथे निवडायची. तर सर्वप्रथम आपण ह्या उदाहरण सोडवण्यासाठी काही नियम लक्षात ठेवायचे. तर पहिला नियम असा आहे की ह्या आकृत्यामध्ये पहिला नियम असा आहे की चारही भाग ह्या आकृतीतील चारही भाग समान असू शकतो. म्हणजे हा एक हा पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग आणि हा चौथा भाग हे चारही भाग समान असू शकतात. तर मग हे जर तिन्ही भाग समान आले तर चौथा भाग आपल्याला त्यांच्यासारखाच काढावा लागेल, म्हणजे एकूण पर्याय म्हणून ठेवावा लागेल. तर हा एक नियम झाला. आणि दुसरा म्हणजे त्या आकृतीतील दोन भाग म्हणजे हा पहिला आणि दुसरा भाग जर समान असतील तर तिसरा आणि चौथा जो आपल्याला पर्याय निवडायचा आहे तो भाग दोन्ही भाग समान असतील. आणि तिसरा नियम असा आहे पहिल्या आकृतीमध्ये आणि दुसरा भाग हे जर आरशातील प्रतिमा दिलेले असेल तर मग तिसरा आणि चौथा हे भाग पण आरशातील प्रतिमा यायला हव्या. आणि चौथा नियम म्हणजे जर पहिली पहिली पहिला भाग प्रतिमा असेल तिसऱ्या भागाशी तर दुसरा भाग आणि चौथा भाग हे पण दोघे एकमेकांची पाण्यातील प्रतिमा असू शकतात. आणि पाचवा नियम म्हणजे असे लक्षात ठेवायचं की चारही भाग भिन्न असू शकतात, म्हणजे वेगवेगळे असू शकतात आणि त्यांच्यामध्ये काहीतरी सामायिकता असेल किंवा सुसंगतपणा असेल. तर मग आपण ह्या पहिल्या उदाहरणाकडे वळूया. तर सर्वप्रथम मी सांगितलंय की आपण ह्या आकृतीमध्ये चार भाग दिलेले आहेत, आपण सर्वप्रथम हे चार भाग करून घ्यायचे. आता हा पहिला भाग झाला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तर आता चौथा भाग हा रिकामा दिलेला आहे, मग त्या प्रश्न आकृतीत हा चौथा भाग पूर्ण करण्यासाठी ह्या उत्तर आकृतीमधून एक पर्याय आपल्याला अचूक निवडावा लागेल. तर याच्यामध्ये आपण निरीक्षण क्षमता जास्त असली पाहिजे. आपण कोणतं पण प्रश्न आकृती घेतली तर निरीक्षण क्षमता जास्त असणे गरजेचं आहे. तर मग आपण इथं निरीक्षण केलं हे आकृतीचं, तर पहिली आणि दुसरी हे दोघं एकमेकांशी भिन्न आहे, तर हे काय त्यांच्यात साम्य येऊ शकणार नाही. आणि पहिली आणि तिसरी हे काय एकमेकांची पाण्यातील प्रतिमा आहे. आता पाण्यातील प्रतिमा म्हणजे कशी, आपण एक आकृती घेतली, समजा हे आकृती घेतली तर आपण पाण्यातील प्रतिमा खाली भरतो, तर हे खालचा भाग आणि वरचा भाग खाली जाईल. काय पाण्यातील पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा कशी असते, आरशातील प्रतिमा इकडे काढतो. आरशातील कशी आता आपण हा त्रिकोण घेतला तर आरशातील आपण कसा आपला चेहरा आरशामध्ये समोर बघतो तर त्याची प्रतिमा पण आपण कशी समोरच बघतो. तरी ही आरशातील प्रतिमा अशी जशी दिली तशीच येईल, म्हणजे हा भाग पहिला येईल हा आणि सांगितला शेवटी येईल. तर ही आरशातील प्रतिमा करेल. तर इथं आपण चार भाग केलेले आहेत. आता हा पहिला भाग, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, याच्यामध्ये हे पहिली आणि तिसरा हे दोन्ही भाग एकमेकांची पाण्यातील प्रतिमा आहे. तर दुसरा आणि चौथा हे भाग पण एकमेकांची पाण्यातील प्रतिमा असायला पाहिजे. म्हणून इथं आपण काढून घेऊया अगदी का पाण्यातील प्रतिमा असण्यासाठी हा दिलेला गोल आहे तो कसा समोरच्या समोर आला. तर इथं पण काय केलंय रिकामा गोल दिलाय, तो कसा समोरच्या समोर येईल, म्हणजे इथं काय येईल रिकामा गोल येईल आणि त्याच्या खाली काय येईल पूर्ण भरलेला गोल येईल. आणि ही अशी मधील आणि ही खालची आणि ही पण आडवी अशी आपल्याला आकृती भेटायला पाहिजे. तर ह्या पर्यायामधून आपल्याला अशी आकृती कोणत्या पर्यायामध्ये दिसते, कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते. तर पहिल्या बघायला गेल्या तर गोल म्हणजे पूर्ण गोल नाही वरती, तर ही एक पूर्ण गोल नाही आणि ही पण नाही आणि हे खाली काय दिलंय त्या गोल दिलंय म्हणजे ही काय येणार नाही. आणि दुसरी पण उलटी दिलेली ही येणार नाही. दोन पर्याय मग एक आपल्याला निवडायचं.
तर इथं आपण आकृती काढलेली आहे. या प्रकारची आकृती इथं कुठे दिसते? चिन्ह तीन नंबरला, म्हणजे सी ऑप्शन आपला अगदी बरोबर आहे. कारण हा डार्क इथं पण आहे आणि हा पूर्ण डार्क केलेला आहे कोण इथं पण आहे. पण इथं जी रेस दिलेली आडवी ती कुठे दिली आहे? खाली दिलेली आहे. त्याच्यामुळे हे पर्याय आपला येऊ शकणार आहे, आपला सी पर्याय योग्य असेल. आता त्यानंतर पुढचं उदाहरण घेऊया. आता तुम्हाला मी सांगितलंय की आपण सर्वप्रथम ह्या आकृतीचे चार भाग करायचे. तर ह्या आकृतीचा आपण चार भाग करून घेतले. तर पहिल्या भागात तिथं एक नंबर द्यायचा, तर दुसरा भाग, तिसरा आणि हा चौथा. तर चौथा भाग आपल्याला रिकामा केलाय, तर ह्या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा. तर ह्या आकृतीचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला हे तीनही भाग हे एकसारखे दिसतात. मग चौथा भाग पण काय आला पाहिजे? एकसारखा आला पाहिजे. मग याच्यामध्ये जर ऑप्शन बघितले, पर्याय बघितले, तर पहिला पहिला हा काय याच्यामध्ये स्टार सारखे दिले, म्हणजे चालण्यासारखे. तर इथे पहिला हा ऑप्शन मध्ये चालण्यासारखा नाही सर, म्हणजे हा ऑप्शन येणार असतं. दुसरा दुसरा पण येऊ शकत नाही, तर चालण्यासारखा नाही. तिसरा पण नाही. शेवटी पुन्हा चौथा पर्याय, चौथा पर्याय हा आपला योग्य आहे अजून तर असेल, कारण हा चालवी सारखा आपल्याला इथे बघायला दिसतो. त्याच्यामुळे चौथा डी ऑप्शन हा आपला योग्य उत्तर असतो. आता पुढचं उदाहरण घेऊया. आता हे आकृती मध्ये पण आपण काय करायचंय? भाग करायचंय. पहिले आपण काय केलंय? भाग करून घ्यायचे. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तर आपल्याला आता या ठिकाणी पहिला भाग रिकामा दिलाय आणि दुसरा तिसरा चौथा आहे याच्यामध्ये लक्ष दाखवलेलं. तर पहिल्या भागात आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. तर मग याचा आपण भाग केले. तर इथे दुसरा आणि तिसरा हे एकमेकांचे काय आरशातील प्रतिमा, तर आपण आरसा असा ठेवला. तर हे इथे काढलेला चौकोन आहे, हा चौकोन इथे पण येतो आणि हे सर्कल अर्धा सर्कल काढला कोण इथे पण येतो. पण इथे काय काढलाय? चौकोन काढलाय. म्हणून चौथा आणि पहिला हे भाग आहे त्यामध्ये एकमेकांसारखाच यायला पाहिजे, म्हणजे आरशातील प्रतिमा यायला पाहिजे. तर मग इथे चौथा आणि पहिल्या भागात इथे पहिले स्टार्टिंगने काय दिले आहे? शेवटी चौकोन दिले. त्यामुळे तिथे काय आलं पाहिजे? चौकोन आलं पाहिजे. आणि इथे गोल दिलाय, गोल सर्कल दिलाय, म्हणून इथे सर्कल यायला पाहिजे आणि हा सर्कल पूर्ण करू शकतो. तर हा सर्कल आणि हा चौकोन हे ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय? आता इथे बघायला गेलं पहिल्या ऑप्शन मध्ये तर इथे सर्कल आहे अर्ध आणि हा इथे पण चौकोन आणि हा सर्कल दिलाय. तर मग हा इथे सर्कल सर्कल कोणी दिलाय? हा पर्याय आपला येऊ शकणार नाही. आणि दुसऱ्यामध्ये बघितलं तर चौकोन आणि दुसरा पण चौकोन दिलाय. तर इथे आपल्याला काय सर्कल अर्धा आणि इथे चौकोन येतोय कोपऱ्यात, तर हा पण येऊ शकणार नाही. आणि तिसऱ्यामध्ये बघितलं तर इथे सुरुवातीला चौकोन दिलाय, नाही गोल दिलाय आणि इथे चौकोन दिलाय. तर मग हा तिसरा पर्याय आपल्याला बरोबर येऊ शकतो. आणि चौथा बघायला गेला तर चौकोन खाली दिलाय, म्हणजे ही चौथा पर्याय सारखी जातात त्यांनी बी ऑप्शनला दिले म्हणजे हा येऊ शकणार नाही. आपल्याला चौथ्याचा ऑप्शनची प्रतिमा इथे वरती एक नंबरच्या भागात यायला पाहिजे, म्हणून आपल्या आपला उत्तर हे सी हे अचूक आहे. आता त्याचं पुढचं उदाहरण घेऊ. ह्या आकृतीमध्ये जर बारकाईने निरीक्षण केलं तर हे सगळ्या आकृत्या हे पूर्ण भाग दिलेला आहे ते कसे समान आहे. पहिला भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, हा चौथा चौथा भाग रिकामध्ये. जर पहिला आणि दुसरं तिसरं निरीक्षण केलं तर सगळे एकसारखे दिलेले, म्हणजे चौथा पण आपल्याला एकसारखा आला पाहिजे. तर मग ह्या ऑप्शन मध्ये
इतर काही येऊ शकत नाही, कारण तिथे आपल्याला अशी आकृती दिलेली आहे, तसा भागच दिलेला आहे, आणि सी ऑप्शन तो पण दिलेला आहे, बी तो पण दिलेला आहे, फक्त हे आपल्याला त्या आकृतीप्रमाणे दिसतो, म्हणून आपला ऑप्शन ए नाही आहे. आता याचं पुढचं उदाहरण घेतलं तर इथे पण आपल्याला चार भाग करायचे, एका आकृतीचे चार भाग करून घ्यायचे. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, त्याचा चौथा भाग रिकामा दिला, कारण आपण जर ही आकृती काढली तर चौथ्या भागात कशी पहिल्या भागामध्ये सारखे दिसेल, दुसऱ्या भाग, तिसऱ्या भाग, म्हणजे ही आकृती अपूर्ण आहे. तर आपल्याला ही आकृती पूर्ण करण्यासाठी आपण इतर काढून घेऊ, हा जर सरकार पूर्ण करायचा इथं डार्क मध्ये दाखवतो, आणि हा बारीक सरकार, आणि ह्या वेरिएशन दाखवतो. तर मग इथे आपल्याला डार्क सरकार यायला पाहिजे साईड, तर डार्क सरकार इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथे काय डार्क दिलेलं नाही, बरोबर हे काय येणार मग याच्यातून बघितलं तर इथे डार्क दिला, सरकत पण दिलं, मग मध्ये काय आपल्याला उभी रेष पाहिजे, ती इथं नाही, म्हणून हा ऑप्शन येणार नाही, आणि ही तर त्याच नजर. आता सी बघितलाय तर याच्यामध्ये सरकार डार्क दिलेला आहे आणि बारीक सरकत पण दिलाय, पण इथं रेषा देताना त्यांनी काय केलंय आडव्या रेषा दिल्या, इथं सगळीकडे पहिल्या भागात, दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात ही सरळ रेषा, म्हणून आपला सी पर्याय पण चुकीचा आहे, आणि इथं अगदी बरोबर दिले, सरळ रेषा दिले, डार्क आणि खाली बारीक सरकत दिले, म्हणून डी हा पर्याय आपला अचूक असेल. आता तुमचा तुमची आकृती घेतली तर याच्यामध्ये पण आपण तसंच करायचं, आपण सर्वप्रथम भाग करून घेतो, तर या आकृतीचे पण आपल्याला भाग करायचे. तर इथे आपण पहिला भाग, दुसरा, तिसरा आणि चौथा, तर व्यवस्थित निरीक्षण केलं तर पहिला आणि दुसरा भाग एकमेकांच्या आरशातील प्रतिमा, तर तिसरा आणि चौथा हे पण एकमेकांच्या आरशातील प्रतिमा यायला हवे, म्हणून आपण काय करू सर्वप्रथम जे पहिले दिले ते आरशातील प्रतिमा आहे ते आपल्याला समजेल, तर तिसऱ्या आणि चौथ्या याच्यात ते आरशातील प्रतिमा काढ. आता आरशातील म्हणजे हा जर इकडे असेल तर सुरुवातीतूनच होईल, पहिला इथे जाईल, दुसरा इथे, तिसरा इथे जाईल, तर मग ह्या चौथ्या भागात जे आकृती आपण काढली तर ती नक्षी इथे ह्या ऑप्शन मध्ये दिसायला हवी, तर ह्या ऑप्शन मध्ये सी पर्याय दिला आहे तुम्ही, कसं डायरेक्ट सगळंच दिलं, म्हणून ती रेश काही येणार नाही, सी ऑप्शन येणारच नाही, आणि टी पर्याय उलट दिलेला म्हणून हा येणार नाही, टी बरोबर आहे, आणि सी ए कसा केलाय त्याने डायरेक्ट खालून सुरुवात केली म्हणजे ह्या कोपऱ्यापासून, तर हे काय त्याची आरशातील प्रतिमा येणार नाही, म्हणून हे ऑप्शन पण येणार नाही. आरशातील प्रतिमा आपण स्टार्टिंगला घेतलं होतं ना, की समजा आपण हे त्रिकोण असतं काढलं तर आरशातील प्रतिमा जसं आपण आरशात बघतो ना सरळ समोर समोर, तर तशीच आपण आकृती आरशातली काढताना हाच भाग खाली सरळ घेतला आणि हा वरती, तो वरती आहे, तो वरती आणि हा खाली, म्हणजे इथून बारीक टोकापासून सुरुवात झाली तरी पण पण बारीक टोकापासूनच सुरुवात व्हायला पाहिजे, अशी आरशातली प्रतिमा असते, म्हणजे आरशातली प्रतिमा पण अशीच आपण काढली पाहिजे. हा म्हणजे यांची काय बाजू बनवते, हा जी आकृती आहे पहिली ही आपली डावीकडे दिली आहे, स्क्रीनच्या आपल्या उजवी साईडला आहे आणि तिकडनं डाव्या साईडला, म्हणजे आपण जर बघितलं तर ही आपल्या डाव्या साईडला आणि हे उजव्या साईडला आहे, तर त्यांची जागा बदलली म्हणजे उलट सुलट होतात, आकृती सारख्या असतात. हे आपण बघितलं एक सारखं आहे, आता ही पुढच्या आकृती घेतली तर याच्यामध्ये सर्कल दाखवला, पहिल्या जे आकृती घेतली त्याच्यामध्ये चौकोन दाखवला, आता इथे काय सर्कल दाखवलाय, तर सर्वप्रथम या सर्कल मध्ये पण आपण काय भाग करून घेऊ, या सर्कल
वर्तुळाचे आपण पार करतो तसं आपण पूर्ण पार करून घ्यायचे. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, हा चौथा. तर पहिला आणि दुसरा, आता दुसरा आपल्याला इथे शोधायचं आहे, उत्तरण शोधायचे आपल्याला. तर पहिला आणि तिसरा चौथा याच्यात जर लक्ष दिलेले आहे ती एकसारखी दिलेली आहे. पहिल्यामध्ये, तिसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये एकसारखे दिले. फक्त त्याच्यामध्ये जो पॉइंट दिलाय, जो गोल दिलाय, तो कसा आहे, एक फ्लिट गोल आहे आणि एक रिकामा आहे. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, काही तर पण आपण ही आकृती काढू शकतो. हा सर्कल पूर्ण करण्यासाठी आपण सर्कल पूर्ण करू शकतो. हा सर्कल पूर्ण केला आणि इथे एक मधी रेष ओढली, इथून पण एक रेष आणि ही रेष. तर तिथे आपल्याला तिथे आकृती दिली, पहिल्या भागात, दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या, हे आपल्याकडे शेम आला. पण इथे जे सर्कल दिले, मधील गोल दिले ते कसे दिले, या साईडला रिकाम आहे, इथं भरीव आहे, नंतर अजून रिकामा, इथे भरीव रिकामा, भरीव रिकाम. मग इथे काय येईल सुरुवातीला, तर रिकामा यायला पाहिजे. सुरुवातीला इथे दिलंय खाली, इथे पण दिलेलं आहे आणि इथे भरी दिले, इथे पण भरी. म्हणून भरी आपल्या युट्यूब वर बसू शकणार नाही. इथे असं झालं, इथे रिकामा दिला आहे, आपण रिकामा पूर्ण संग्रह धारण केलेला नाही. बघा ना, त्याचे ह्या दोन पर्याय म्हणून आपलं योग्य उत्तर असू शकेल. जर आपण व्यवस्थित बघितलं तर हे इथली रेखी काढली, आपण तिरकी काढली, म्हणजे ह्या टाईपचं काढली, तर इथे त्यांनी डायरेक्ट सरळ केलं, तर हे आपलं उत्तर काय येणार नाही. कारण इथे आपल्याला पहिल्या पर्याय दिल्याची बरोबर आकृती काढलेली आहे, म्हणजे इथं तिरकस काढलं, इथे कशी सरळ घेतली. म्हणून आपलं योग्य उत्तर हे पहिल्या पर्याय दिले. त्याच्यानंतर कुठचं घेतलं, तर याच्यामध्ये सर्कल दिलेला आहे, तर याच्यामध्ये पण आपण सर्वप्रथम भाग काढून घेऊया. पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, चौथा भाग रिकामा दिले. तर आपण इथे मधी एक रेखा ओढली, तर हा भाग पहिला झाला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. तर इकडे लक्ष द्या, तर शेवट त्यांनी काय केलं, इथे अर्धा काढलेला आहे, म्हणजे इकडे इकडनं पण काय यायला पाहिजे, अर्धा कोण यायला पाहिजे, म्हणजे हा वरचा जो पर्याय आहे त्याच पद्धतीने खाली पर्याय यायला पाहिजे. तर आपल्याला ह्या पर्यंत पर्याय काय दिसतंय, तर हे दोन गोल दिले, हे काय येऊ शकणार हा पहिले दिले, पण इथे पूर्ण केलेलं नाही. इथे हा सर्कल जर पूर्ण केला आपण, तर इथे हा गोल पूर्ण होईल इथला. नंतर ही एक रे बनी राहील आणि इथे पूर्ण हा गोल राहील, इथे तोडलेलं आणि इथे बाकीचे सर्कल पूर्ण करत असेल. तर असे आपल्याला अजून दिसायला पाहिजे. तर आपल्याला पहिले ऑप्शन मध्ये पहिले आपण काय दिसत नाही, तसं तिसऱ्या तिसऱ्या मध्ये पण दिसत नाही, चौथ्या मध्ये दिसत, ही अर्धी आकृती आणि ही पूर्ण आकृती आणि हा बारीक सर्कल, म्हणजे याच्यातला खरे आपला चौथा. तर पुढचं घेतलं, तर पुढच्या मध्ये काय दिलंय, व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला तिने म्हणजे पहिला पहिला भाग, दुसरा भाग रिकामा दिलाय, तिसरा, चौथा. पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या भागात नक्षी केलेली आहे, तर ती नक्षी कशी एकसारखी दिसते. तर इथे जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर पहिली आणि चौथी ही आकृती एकमेकांच्या आरशातील प्रतिमा येऊ शकतो. तर आपण आरसा असा ठेवतो, तर पहिली आणि चौथी हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा येऊ शकतात. तर मग तिसरी आणि दुसरी हे पण एकमेकांच्या आरशातील प्रतिमा यायला हव्या. म्हणून आपण आकृती काढून ठेवू.
तर पहिला दुसरा तिसरा चौथा तर आपले आपण दुसरा पर्याय म्हणजे भाग पूर्ण करून घेऊया तर हा पर्याय कुठे दिसतो आपल्याला ह्या उत्तर आकृत्यात तो आपल्याला बघायचा आहे तर इथे त्यांनी दिलाय हा बेरजेचं चिन्ह हा कुठे वरती दिलाय इथं वरती दिलाय इथं पण वरती आणि इथे एकदमच वरती दिलाय बघायला गेलं तर आपल्याला हा त्रिकोण सारखा हा भाग खाली यायला पाहिजे त्याच्यानंतर एक आडवीने घ्यायला पाहिजे तर इथे इथे भाग आलेला आहे पण त्रिकोण कसा मोठा दाखवलाय म्हणजे चौकोन सारखा तर हा काही पर्याय येणार आणि दुसऱ्यामध्ये उलट दाखवलंय म्हणजे आपल्याला मुंगी आकृती इथे कशी काढायची त्याच्या उलट काढलाय तर हे आपल्याला काय उत्तर योग्य वाटत नाही आणि तिसरं घेतलं तर तिसरं आपल्याला जे दुसरं पर्याय काढलं आपण बाहेर तो आणि तिसरा उत्तर पर्यायांना एकसारखा वाटतो म्हणून आपला उत्तर आहे 3 नंबरचा ऑप्शन असेल आणि चौथा मध्ये तर उलटच केलंय त्याच्यामुळे हा काय येणार नाही आता पुढील आकृती दिलेली आहे त्याच्यामध्ये चौकोन दिलेले आहे तर याचे पण सर्वप्रथम आपण भागच काढून घेणार आहोत आपण पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग आणि चौथा तर चौथा भाग आपल्याला हा त्रिकोण दिलाय तो आपण पूर्ण करायचा तर इथे व्यवस्थित निरीक्षण केलं तर पहिला पहिला आणि तिसरा याच्यात काय साम्य वाटत नाही पहिला आणि तिसरा हे काय साम्य दिसत नाही तर आपण दुसरा आणि तिसरा हे बघितलं तर कसं इथे पण बारीक त्रिकोण दिलाय इथे पण बारीक आणि इथे कसं मोठा त्रिकोण इथे पण मोठा तर हे कसं एकमेकांच्या विरुद्ध आहे म्हणजे जे आरशातली प्रतिमा येऊ शकते तर दुसरा आणि तिसरा ऑप्शन हे काय आरशातली प्रतिमा तर पहिला आणि चौथा ऑप्शन आपल्याला आरशातली प्रतिमा यायला हवी मग आपण सर्वप्रथम काय करून ही आकृती काढून घेऊ तर पहिला आणि चौथा हे आपल्याला आरशातली प्रतिमा यायला पाहिजे मग ही इथून सुरुवात झालेली आहे डायरेक्ट शेवटपर्यंत गेली आणि इथे काय चौकोन तयार झाला तर मग हा चौकोन कसा असो आणि इथं मोठा त्रिकोण घेतला तर तो मोठा त्रिकोण त्याच्या समोरच यायला पाहिजे तर इथं हा त्रिकोण आणि हा इकडचा बारीक त्रिकोण तर इथे त्यांनी कोण दिले सरकार दिले तर इथे सरकार कुठे यायला पाहिजे इथे मोठ्या भागात येतो आणि इथे कसं इथे पण मोठं यायला पाहिजे कारण हे पहिला आणि चौथा भाग हे एकमेकांच्या आशातील प्रतिमा आहे म्हणून इथे मोठा सरकार यायला पाहिजे आणि इथे इथला भाग लहान त्रिकोण निघायला पाहिजे तर तसा पर्याय आपल्याला कुठं उत्तर आकृत्या दिसतो तो बघायचा आहे तर इथं पहिला बघितला तर हा सरकार बारीक त्रिकोण बघितला तर हा आपल्याला काय योग्य वाटत नाही दुसऱ्यामध्ये आकृतीच पूर्ण म्हणजे भागच पूर्ण उलटा दाखवलेला तर हा काय येऊ शकणार नाही आणि तिसरी तिसरी आपल्याला जशी काढली तशीच दिली म्हणजे हा आपला तिसरा योग्य आहे आणि चौथा चौथ्याचे तर गोल सरकार दाखवलं नाही म्हणून तो काय आपला पर्याय येणारच म्हणजे ह्या प्रश्नाचा उत्तर पर्याय हा 3 नंबरचा असतो आता पुढील प्रश्न आपण लिहिलेले तर त्याच्यामध्ये पण एक भाग रिकामा दिलाय आणि बाकी 3 नक्षी केलेले भाग दिले तर त्याच्यामध्ये आपण पण सुरुवातीला आधी सांगितलंय तसंच करायचं पहिला आणि दुसरा आणि तिसरा चौथा हे भाग करूनच घ्यायचे तर पहिला आणि दुसरा जर व्यवस्थित बघितलं तर त्याच्यामध्ये आकृती सारखी दिसते पण इथे जो चौकोन दिलाय आणि इथे सर्कल दिलाय हे काय वेगवेगळं वाटतं तर त्याच्यात ते भिन्न आहे म्हणून तो काय पहिला आणि दुसरा भाग हे काय एकमेकांशी साम्य येणार नाही म्हणून जर आपण दुसरा आणि तिसरा बघितलं एकमेकांशी कम्पेअर केलं तर दुसरा आणि तिसरा मध्ये काय आपण इथे दोन सर्कल आहे इथं पण आहे तर हे काय एकमेकांचे काय आरशाचे प्रतिमा आहे तर इथे दुसरा आणि तिसरा हे एकमेकांच्या आरशाची प्रतिमा आहे तर पहिला आणि चौथा हे पण आरशातली प्रतिमा यायला पाहिजे तर मग पहिला चौथा आपल्याला आरशाची प्रतिमा यायला पाहिजे तर आपण काढून घेऊया तर इथे
हा चौकोन पूर्ण करू घेतला त्याने, परत हा पण पूर्ण करू घेतला, आणि इथं काय दिलं, चौकोन दिलं, इथं सर्कल दिलं. आपल्याला समोरच पहिल्या भागात चौकोन दिलेला आहे, तर अशातील प्रतिमेमध्ये पण आपल्याला त्या चौकोनात खेळायला पाहिजे. इथं काय चौकोन येईल आणि हे दोन सर्कल आले, तर इथं चौकोन म्हणजे ही एक रेष आणि चौकोन परत रेष आणि त्रिकोण सारखा आकार यायला पाहिजे. तर इथे आपण बघितलं पहिलं, तर याच्यामध्ये हा शेवटचा तो अर्धा म्हणजे कोण सारखा काढलाय, तर हा शेवटचा भाग आपल्याला खाली यायला पाहिजे. तो इथे काय वरती दाखवलं, तर तो काय बरोबर येणार नाही, आपल्याला खाली पाहिजे. तर इथे खाली फक्त एकाच ठिकाणी दिले, इथे ह्या साईडला गेले उजव्या साईडला, तो काही येणार नाही, तिथे खालच्या साईडला गेले. तर मग व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपला हा दुसरा पर्याय योग्य आहे, आणि त्याच्यामध्ये हा चौकोन पण वापरलेला आहे. तर आपला या प्रश्नाकरिता तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढील प्रश्न आकृती घेतली, थोडीशी ब्लर वाटते पण थोडा व्यवस्थित बघा. इथे पण सर्कल दिलेला आहे, त्याच्यामध्ये चार भाग आपल्याला ठळक दिसून येतात, इकडचा रेड आणि इकडचा रेड बोर्ड. तर हा पहिला भाग, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, चौथा भाग रिकामा दिला. तर पहिला आणि दुसऱ्या आकृती बघितलं तर त्याच्यामध्ये हा सर्कल दिलाय आणि हा सर्कल, आणि इथला सर्कल कसा रिकामा. तर ह्या आकृतीमध्ये दोन्ही आकृतीमध्ये जर सर्कल गोल पूर्ण आले तर तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये पण सर्कल अपूर्ण आलं पाहिजे, कारण तिसरा कसा अपूर्ण दिले आणि चौथ्यामध्ये मग आपल्याला अपूर्ण पाहिजे. तर मग ही आकृती जर आपण पूर्ण केली तर कसं आहे, ही आकृती अशी अशी आणि खाली जोडलेली अशी, आणि हा भाग कसा आणि खाली जोडलेला असेल, तर हा भाग कुठं आपल्याला दिसतो आणि हा गोल कसा रिकामा पाहिजे. तर हा गोल कुठं आपल्याला रिकामा दिसतो, इथे तर बंदरी आहे, इथे आहे, इथं पण बरी आहे, इथे त्रिकोण दिले, हा तर बरेच येणार आहे, हा हा पण येत नाही, इकडचा हा येणार, तर आपला बऱ्याच एक नंबरचा असेल. तुमची प्रश्न आकृती घेतली तर त्याच्यामध्ये आपण खूप सर्वप्रथम भाग करून घेतो, तसंच आपल्याला भाग करून घ्यायचं. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, चौथा भाग रिकामा दिला. इथं आपल्याला कोणता पण भाग रिकामा देऊ शकतात, तिथला आपल्याला उत्तर निवडायचं आहे. तर आपण पहिला भाग आणि दुसरा भाग व्यवस्थित निरीक्षण केलं तर एकमेकांच्या पाण्यातील प्रतिमा आहे, पाण्यातील नाही आरशातील प्रतिमा, कारण इथं हा तुकडा काढला तिकडला सुरुवात त्या तिकड्याला झालं, परत आहे ही रेड ओढली तर इथं ही रेड ओढली, तर ही काय पहिला भाग आणि दुसरा हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहे. तर तिसरा आणि चौथा हे दोघं पण भाग आरशातील प्रतिमा यायला हवं. तर इथे बाण दाखवलेला, तर हा बाण तिकडनं दाखवला म्हणजे डावीकडून उजवीकडे चाललाय वरच्या टोक्याला, तर इथे पण कसं दाखवायला पाहिजे उजवीकडून डावीकडे, म्हणजे यांची काय जागा बदलते. तर इथे आपल्याला कुठं दिलाय बाण, तिथे बाण दिलेला आहे, तिथे पण बाण व्यवस्थित दिलेला नाही. तर पहिला पर्याय घेतला तर आपल्याला हा जर सारखं दिलंय कसा उलटा दिलाय, आपल्याला कसं पाहिजे त्याची आरशातील प्रतिमा पाहिजे. तर इथं आपण कसं करू, हा जोडलेला आणि हा बदाम सारखा हा असं, आणि हा बाण इकडनं चालू होईल आणि हा इकडे दाखवेल, तर असं आपल्याला चौथा भाग पाहिजे. तर इथे कसं उलटा आपल्याला दिलं तर हा काय पर्याय योग्य नाही. इथे कसं इथं बरोबर दिले म्हणजे हा सरळ बाण पण कसा दाखवलाय त्याच्यामुळे उलट गेला आणि त्या जोडलेला आहे, त्यामुळे हा पर्याय आपल्याला योग्य वाटतो. आणि इथला तिसरा तिसरा डायरेक्ट बाण वेगळंच दिले, बस त्याची दांडी आणि त्याचे टोक ते काय जुळलेलं नाही, त्याच्यावरती काय योग्य उत्तर नाही. आणि चौथं चौथं तर दुसऱ्या दिशेला बदामाचं दुग्या, तर हा पण येणार नाही, म्हणजे आपला योग्य आणि अचूक उत्तर असेल दोन नंबरचा ऑप्शन.
आता पुढची प्रश्न आपण जो घेतली तर त्याच्यामध्ये तिसरा भाग हा आपल्याला रिकामा केलाय. तर पहिला दुसरा तिसरा तिसरा आपल्याला भरून पडायचं, म्हणजे तिसरा जर भाग काढला तर ते आकृती काय होईल पूर्ण होईल, नाहीतर अपूर्णच राहील. तर तिसरा भाग आपल्याला काढायचा. तर पहिली आणि दुसरी हे एकमेकांच्या सारख्या म्हणजे एकमेकांच्या आशांची प्रतिमा येऊ शकतात. आता निरीक्षण केलंय तर ही नेहमी तू चालू झालं आणि जे सेम दिसतं म्हणजे पहिली आणि दुसरी सारखीच दिसेल, तर चौथी आणि तिसरी एकमेकांच्या सारखीच पाहिजे, म्हणजे ती आशाची प्रतिमा पाहिजे, फक्त पाल उलट पाहिजे. तर इथं आपण कसे काढून हा वर्तुळ पूर्ण करू घेतो आणि ही इथं जोडून घेतो, इथं मध्ये जोडून घेतो आणि हे शेवटची तर आपल्याला असं बऱ्याच आकृती दिसायला पाहिजे. तर पहिलं बघितलं तर तुम्हाला दिसत नाही असत, दुसरं वेगळंच दिसत, म्हणजे हा इथे त्यांनी सरळ काम दाखवत हा इथेपर्यंत पण बरा आहे पण इथलं कसं त्यांनी डायरेक्ट चौकोर करून घेतलं तर हा काय येणार नाही. तिसरा तिसरा बघितलं तर आपल्याला योग्य आकृती भेटते आणि चौथा वेगळं दिसते, म्हणजे तिथे त्यांनी काढलंय पण हा त्रिकोण जोडलेला आहे, तिथे कसं सरळ काढायचं आणि नंतर इंटिरियर जोडायचं, इथं सरळ आहे, तिथे कसं दिलंय सरळ डायरेक्ट येते म्हणून तो पर्याय येणार नाही. इथं इंटिरियर काढलेले आहे पण इथं कसं इथंच जोडलेलं आहे, खाली जोडलेलं आहे, त्याच्यामुळे हे काय देणार नाही, म्हणजे आपला तिसरा पर्याय हा योग्य आहे. आता पुढची प्रश्न आपण घेतली त्याच्यामध्ये चौथा भाग हा आपल्याला रिकामा दिला. तर पहिला भाग आणि दुसरा भाग, तिसरा आणि चौथा, पहिला आणि दुसरा त्याच्यामध्ये जर निरीक्षण केलं तर हे एक सारख्याच दिसत, म्हणजे तिसरा भाग पण त्यांचा सारखाच दिसतो, तर चौथा भाग पण कसा असला पाहिजे एकसारखाच असला पाहिजे, पहिला दुसरा तिसरा चौथा चौथा भाग पण आपल्याला सारखाच पाहिजे. तर याच्यामध्ये ह्या पद्धतीने पहिला भाग दुसरा तिसरा ह्या सारखा दिसणारा भाग आपल्याला इथं शोधायचा, तरी ते त्यांनी हा जोडलेला आहे, म्हणजे हा जर पहिला आणि तिसरा जर त्या आठवीला टाकली तर ही काय पाण्यातील प्रतिमा झाली, पाण्यातील प्रतिमा आपण कशी बघतो खाली बघतो, म्हणजे अशी असेल तर आपण खाली बघतो पाण्यातील प्रतिमा, तर इथं बघितलं तर ही खाली इथून सुरुवात झाली तर त्याची काय पुढचे टोक आहे ते खाली जाईल, म्हणजे ती पहिल्या आकृतीच्या उलटी जाईल, म्हणजे ही पहिली आकृती दिली त्याच्या उलटी ही आहे. तर तिथं आपण बघायला गेलं तर इथं काय दिलंय त्यांनी ह्या आकृतीच्या पहिल्या आकृतीची म्हणजे पहिल्या भागाचा तिसरा भाग हा काय दाखवला त्यांनी उलट दाखवलं, तर इथं पण आपल्याला दुसऱ्या भागातल्या चिन्ह दाखवलं, म्हणजे त्यांनी नक्षी दाखवलं की आपल्या चौथ्या भागातल्या पण कशी उलटी पाहिजे, तरी तर आपण सर्कल काढून घेऊ सर्कल काढतो आणि इथं जोडला रेग ओढली आणि इथे सरळ रेग ओढली आणि परत इथं याला जोडून सर्कल काढायचे, तर हा सर्कल इथे जोडतो, तर आपल्याला ही अशी आकृती दिसणार आहे आणि इथे मध्ये त्यांनी काय एक रेग ओढली, म्हणजे हा चौकट पण काय केलाय पूर्ण केला, अशी आकृती दिसणार आहे. तर पर्यायात आपल्याला शोधायचे, तर इथं आपल्याला दोन नंबरचा पर्याय हा आपल्याला योग्य वाटतो, कारण इथं जिरेने आडवी दिले ती इथं पण आहे आणि ती असायला हवी, इथं काय त्यांनी त्यांना डायरेक्ट हे काढलं तिथं आडवीने काय दिलेलं हा पर्याय व्यवस्थित वाटला, इथं त्यांनी वेगळंच काढलं म्हणजे इथं जोडलेलं नाहीत त्यांनी, त्याच्यामुळे हे काय योग्य नाही. तर त्यांनी डायरेक्ट सर्कलच काढले, पहिला भाग सर्कल काढला दुसरा भाग सरकार आणि एक मध्ये रे बोलून शेवटी सरकार काढतो, इथे आपल्याला दुसरा पर्याय हा योग्य वाटतो.
आता इथं तिसरा भाग, तर तिसरा भाग केला तर रिकामा दिला, तर आपण ह्याला जाऊ पहिला भाग दुसरा भाग तिसरा आणि हा चौथा, तर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर पहिला आणि दुसरा हे कसे दिले एकमेकांच्या विरुद्ध आहेत, म्हणजे ते काय येतील आरशातील प्रतिमा येतील, आणि चौथा आणि तिसरा हे पण काय आरशातील प्रतिमा यायला आहेत, तर आपण इथं सोडून घेतलं हा चौकोन सोडला तर इथं हा त्रिकोण जोडलेला आहे त्याची सुरुवात करून इथून होईल, तर हा त्रिकोण जोडला त्याची सुरुवात इथून होईल, तर हा आहे त्रिकोण, आणि इकडचा जो काढलाय हा त्याचा समोरचा तो कसा काढलाय तो याच्या उलट, आणि एक मध्ये रेघ जोडलेली आहे, म्हणजे इकडे आपण त्रिकोण जोडलेला आणि इकडे पण जोडलेला अशी नक्षी पाहिजे आपल्याला उत्तरपर्यंत, आणि मग इथे जोडलेली पाहिजे, तरी त्या त्रिकोण आहे तो जोडलेला आहे, इथं काय जोडलेलं आहे म्हणजे इतर एक काय दिलेलं नाही, तर हा आपला काय उत्तरपर्यंत येऊ शकत नाही, दुसरा बघितलाय तर इथे जोडलेले आहे अनेक ठिकाणी जोडलेले आहे, पण ते कसं आपल्या ह्या दिशेने दिलेलं म्हणजे तिसऱ्या भागात कसं ह्या दिशेने यायला पाहिजे डाव्या साईडलाच यायला पाहिजे, तर ते काय आपल्याला येते का हो दुसरा पर्याय येतो, आणि तिसऱ्या मध्ये बघितलं फक्त एकच त्रिकोण जोडलेला आहे, इथे काय मोठा त्रिकोण दाखवलेला आहे म्हणजे तो पर्याय काय येणार नाही, आणि इकडचा शेवटचा पर्याय दिलाय त्याच्यात तरी काय केलाय त्रिकोण जोडलेला आहे, कसे हा टोक इकडनं हा टोक इकडनं सॉरी इथे दुसरा चुकलेला आहे कारण त्यांनी उलट जोडलेला आहे, त्रिकोणाचा टोक इकडनं ह्या रेषेला जोडलं पाहिजे, त्यांनी मागच्या बाजूला म्हणजे हा त्रिकोण आहे तर त्याच्या मागच्या बाजूला जोडलं, तर आपल्याला इथे टोकाला जोडलेलं पाहिजे आणि मग त्या इकडच्या साईडला पाहिजे, तर हा त्रिकोण कसा असा आणि हा जोडलेला असा पाहिजे, तर त्याचे प्रभाव हा आपला पर्याय काय येणार नाही आपला हा योग्य उत्तर चालतोय, तर पुढची प्रश्न आपण घेतली तर त्याच्यामध्ये हा त्यासारखं त्रिकोण जोडलेलं आहे त्याच्यासारखं दिलं, तर आपण सर्वप्रथम भाग करून घेऊ पहिला दुसरा तिसरा चौथा, तर चौथ्या भागात रिकामा दिलाय तर चौथ्या भागात आपल्याला उत्तर आपल्याला शोधायचे, तर याच्यामध्ये हा त्रिकोण जोडलेला आणि त्या चौकोन पूर्ण जोडायचा, तर ही आकृती आणि पुढची आकृती हे एकमेकांचे काय असेल आशेतील प्रतिमा असेल, तिसरी तिसरा भाग आणि दुसरा भाग हे एकमेकांच्या आशातील प्रतिमा असतील, आणि पहिला आणि चौथा हे पण एकमेकांच्या आशातील प्रतिमा असायला हवी, म्हणजे पहिल्या भागाची जी आकृती दिली लक्ष दिले ती चौथ्या भागात उलटी दिसायला पाहिजे, तर मग इथं ही लाईन मोडली तर ही आपण चौकोन पूर्ण करून घेऊ आणि इथला चौकोन हा पण पूर्ण करून घेऊ, आणि त्याच्यानंतर इथं त्रिकोण जोडलेला आणि मोठी आहे मोडलेले आणि इथे दांड, तर हा पर्याय चौथ्या भागातला पर्याय आपल्याला उत्तर आकृतीत कुठं दिसतो, तर आपण बघायला गेलं तरी इथे कसं त्रिकोण म्हणजे रेषा जोडले पण त्रिकोण दाखवच नाही, म्हणजे हा उत्तर एक नंबरचं काय येऊ शकणार नाही, दोन नंबरचं बघायला गेलं तर त्यांनी बरोबर काढले, दोन नंबरचं कसं त्रिकोण जोडलेला मध्ये इकडे आणि इकडच्या साईडने पण इकडे म्हणजे हा दोन नंबरचा पर्याय योग्य आहे, आणि तिसरा बघायला गेलं त्रिकोण जोडलाय पण तो कसा मध्ये एकरे बोललेले पूर्ण म्हणजे तिथं एकरे ओढून घेते त्रिकोणामध्ये पण म्हणजे ते काय चुकीचंच आहे, ते काय सगळ्या भागामध्ये त्रिकोणाला पूर्ण हे छेदलेले नाही आणि त्या त्रिकोण उलटच दाखवलं म्हणजे हा पण पर्याय नाही तिसरा पर्याय नाही आपला दोन नंबरचा हा आणि योग्य असतो, पुढची प्रश्न आकृती घेतली तीन नंबरचा भाग आपल्याला रिकामा जातो पहिला दुसरा तिसरा आणि चौथा, तर पहिला आणि दुसरा ह्या भागामध्ये निरीक्षण केलं तर ते काय एकमेकांच्या विरुद्ध आहेत म्हणजे ते काय आहेत आशातील प्रतिमा आहेत, जर ही रेस तिकडे येईल तर ती तिकडे म्हणजे ही उलट बाजू होईल, तर इथे पण आपल्याला काय करायचं चौथा आणि तिसरा ते उलट करायचे, तर मग
बघितला पहिला आणि दुसरा करता एकमेकांच्या विरोधी तसेच आपण तिसरा चौथा पण काढू शकतो आणि बघायला गेलं तर पाण्यातील प्रतिमा पण काढू शकतो. आता पाण्यातील प्रतिमा एक बघा आपण पाण्याची प्रतिमा खाली बघतो तर इतर एक ओढली दुसरा आणि चौथा हे एकमेकांचे काय पाण्यातील प्रतिमा तर पहिला आणि तिसरा हे पण पाण्यातील प्रतिमा यायला हवी. तर आपण बघायला गेलं तर ही रेग ओढली मी परत इतर जोडलं आपल्याला शोधायचं तिसरा भाग आपण काढून घेतलेला असं आपल्याला कुठं दिसतोय बरं. तर पहिला बघितला तर आपल्याला सुरुवात झाली तिथून इथं हा त्रिकोण झाला शकला पण इथून पुढे काही केलेले नाही म्हणून तो काय पर्याय आपल्याला योग्य वाटत नाही म्हणजे हा काय येणार नाही. दुसरा बघितला तर ही रेट दुसऱ्या पर्यंत गेली आणि ही रेट आडवी रेखा तर हा आपल्याला योग्य वाटलं आणि तिसरा बघितला तर डायरेक्ट तिने म्हणजे तिने जे रेषा आढळली त्यात पूर्ण छेदलेले आहे तर ते काय योग्य नाही कारण पहिला भाग दुसरा चौथा याच्यामध्ये कोणत्याच आडव्या रेखा तुम्हाला जोडलेला नाही म्हणून तिसरा काय येणार नाही आणि चौथा बघितला तर ते काय एकमेका फक्त मधूनच जोडलेला आहे कारण आपल्याला टोकापासून जोडलेले आहे टोकापासून दुसऱ्या रेखेपर्यंत तर आपला तिसरा पर्याय हा तो डोंगराचा उत्तर पर्याय आहे. आता पुढील प्रश्न आकृती आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय भाग करता येणार नाही त्याच्यामध्ये काय आपल्याला फक्त एक आकृती पूर्ण करायचं म्हणजे हा अर्धा तुकडा दिलाय तर ह्या दुसऱ्या अंतर पर्यायाने आपल्याला एक तुकडा घ्यायचा आणि तो इथे बसवायचा तो बसून झाल्यावरती आपल्याला एक चौकोन किंवा मग सर्कल किंवा त्रिकोण आपल्याला भेटेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला तो हा इथून कट केलेला भाग दिलाय हा आणि हा हा पूर्ण कट केलेला भाग आपल्याला ह्या आकृतीत दिसायला पाहिजे तर आपल्याला हा कट केला आहे आणि इथे कसा सरळ गेला आणि हा तिरका आणि हा कसा हा तिरका तर हा आपल्याला सरळ दिलाय इथे कसा आडवा दिलाय पण थोडा असा तिरका झालेला दिला इथे कसं सरळ काढलं तर आपला हा काय पर्याय येणार नाही कारण आपल्याला जर ही आकृती इथे बसवायची असेल तर इथे जर कट केलेला आहे तेवढ्या आकाराचीच आपल्याला आकृती इथे बसवायची तर इथे कसं त्याने इथे तीर्थ कट केलं इथं सरळ इथे तीर्थ परत इथे तीर्थ तर ही आपल्याला आकृती योग्य वाटते कारण इथे ही आपली आकृती इथला भाग एवढा आणि हा भाग हा एकमेकांचा म्हणजे सारखाच दिसतो जुळतो तो आणि इकडचा बघितला तर हा इथं गोल दाखवला तर इथे काय गोल काय कट केलेलं नाही चौकामध्ये त्यांनी इथं कट केलाय आडवा आणि इथं सरळ घेतलं इथे कसं तीर्थ पाहिजे इथे कसं त्यांनी घेतलं सरळ घेतलं तर हा काय येणार नाही आणि पूर्ण आडवा इथला हा पर्याय आहे तो इथला चुकीचा केलेला आहे म्हणून आपला योग्य उत्तर काय येईल दुसरा पर्याय कृती मधला योग्य उत्तर येईल. आता पुढील प्रश्न आकृतीतून आपल्याला तशीच सोडायचंय तर आपण हा कट केलेला भाग तो आपल्याला इतर पर्याय आकृतीमधून आपल्याला शोधायचा एवढा भाग जर आपल्याला दिसला कट केलेला तर ती आकृती इथे जोडून आपल्याला एक चौकोन भेटेल तर आपण इथे बघितलं तर ही कशी सरळ कट केली तर इथं सरळ केली इथं थोडी तिरकी आणि इथं पूर्ण तिरकी केली तर आपल्याला इथे तिरकी नको इथं सरळ पाहिजे आणि इकडनं बघितलं त्यांनी कशी तिरकी केली आपल्याला काय सरळ पाहिजे तिरकी केली म्हणजे हे पहिला पर्याय येणार नाही दुसरा पर्याय येणार नाही तिसरा बघितलं चौथा बघू बघ चौथा कसे त्यांनी तिथे डायरेक्ट काढले आणि कट केलेले एवढं दाखवलं आपल्याला तरी तर एवढं दिलेलंच नाही म्हणून चौथा पर्याय येणार नाही आपला काय तिसरा योग्य असेल बघू बरं आपण योग्य येतं केलं तिथे त्यांनी सरळ काढली तिथे सरळ तिथे कट केलाय तिथे कट करून आणि जोडलंय तर मग आपल्याला हा तिसरा पर्याय तर तिसरा पर्याय काय वाटतो योग्य वाटतो हा जर इथे जोडला तर आपल्याला काय भेटेल
आपल्याला पूर्ण चौकोन भेटेल. आता आपला पुढील प्रश्न आता मी तसेच दिले, आपल्याला इथं त्रिकोण तयार करायचा. तरी इथे आपण कोणतं पण ऑप्शन घेऊन तर आपल्याला पूर्ण त्रिकोण तयार व्हायला पाहिजे. जर आपण समजा दुसरा ऑप्शन घेतला तर हा इथे आपण दुसरा ऑप्शन बसवला तर तो कसा होईल? हा सर, तर तो काय व्यवस्थित वाटत नाही. तर आपण इथे बसायला पाहिजे, म्हणजे एवढा कट केलाय तर ह्या जागी आपल्याला दुसरी आकृती बसवायची. तर इथे पर्याय पहिला घेऊ आपण, तर हा कट केलेला एवढा दिलेला, तर इथे आपल्याला खाली कसं पाहिजे तेवढंच कट केलेलं पाहिजे. तर इथे आपल्याला दिसत खाली दिसतंय का? तिथे नाही दिसत. तिथे तिथं पण नाही दिसत, तिथं नाही दिसत. म्हणून आपल्याला योग्य पर्याय हा एक नंबरचा वाटतो, म्हणजे हा अचूक पर्याय आहे. इथे आपण जोडलं तर हा या निरोपला त्रिकोण तयार होईल. पुढचा पुढची प्रश्न आपण काही घेतली तर आपल्याला सुरुवातीला सोळा दोनचे संख्या घेतले, म्हणजे पूर्ण चौकोन दिलेला आहे आणि त्याचे भाग केलेला आहे. हा पहिला भाग, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. म्हणजे आपण पहिल्या सोळा त्या सारख्याच दिले, तर इथे चौथा भाग रिकामा दिलाय. तर इथे व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला पहिली आणि दुसरी हे काय सारखं वाटतं, आणि म्हणजे एकमेकांच्या आरशामध्ये प्रतिमा वाटतं. आणि पहिली आणि तिसरी बघितली तर ती एकमेकांच्या पाण्यातील प्रतिमा दिसते, कारण ही उलटी आहे. तर हा कोण सरकार इथे काढला आहे इकडनं हा खाली येईल, म्हणजे ही काय एकमेकांच्या पाण्यातील प्रतिमा. तर मग आपल्याला जर पहिला आणि तिसरा पाण्यातील प्रतिमा असेल तर दुसरा आणि चौथा पण पाण्यातील प्रतिमा यायला हवी. तर आपण आता ती पूर्ण करून घेऊया. बघा हा सरकार पूर्ण झाला, नंतर हा इथला जो सर्कल आहे तो इथे जोडला आणि इथे एक रेख करून घेतली. तर इथे आपल्याला पर्याय मध्ये हा तिकडचा एवढा चौथा भाग आपल्याला काढायचा, एवढा कुठे दिलाय त्या भागाकडे दोन अर्ध वर्तुळ आणि एक रेख आपल्याला कुठे दिसते सगळ्यामध्ये तेवढं दिसत, दोन दोन अर्ध वर्तुळ आणि एक रेख ओढलेला. तर आपल्याला कशी पाहिजे ह्याच बाजूला पाहिजे, म्हणजे रेख कशी ओढली पाहिजे उजव्या साईडला. तर आपल्याला इथे कुठे दिसतंय आणि हा सरकार जोडला आणि इथला पण सरकार पूर्ण करू घेतो. तर आपला चौथा पर्याय हा अचूक आणि योग्य असतो. आता पुढची प्रश्न आकृती घेतली ती आपल्याला जोडायची आहे. ही प्रश्न आकृती जरबदार पर्याय म्हणून आपण इथे जोडली तर आपल्याला एक पूर्ण चौकोन भेटेल. तर आपल्याला इथे जो कट केलेला भाग आहे तो आपल्याला इथे शोधायचा आहे. तर हा एवढा कट केलेला भाग आहे तर इथे सारखा जुळणारा जो भाग आहे तो आपल्याला शोधायचा. इथे एकच कट केलाय, हा काय तो काय प्रश्न काय नाही बघितला. आणि हा इथला हा कट आणि हा आडवा. आता इथे कसं त्यांनी दिलंय सरळ सरळ रेखा ओढलेली आहे, इथे आपल्याला कट पाहिजे खाली. तर इथे त्यांनी हा एक कट इथून आणि हे एक कट आणि आडवी कट, तर हा आपल्याला इथे पर्याय जुळणार आहे, कारण एवढा आपल्याला इथे आकृतीत बसवायचा आहे. तर आपल्याला हा इथे योग्य बसेल, पहिला बसणार नाही. दुसरं कसं डायरेक्ट खाली मारलंय आणि कुठं खाली मारलंय आणि तर आपल्याला आडवा कट पाहिजे तर इथे काय तो भेटणार नाही आणि इथे मध्ये पण भेटणार. त्याची उत्तर आपलं दुसरं बघ. पुढील आकृती ते पण तशाच दिले आहेत, म्हणजे आपल्याला कट केलेल्या आकृतीला ते आपल्याला जोडायचे आहे. आता प्रश्न आकृतीमध्ये त्यांनी कट केलाय
विजय करते हैं। आदमी खाद खाते हैं, कल तुम्हारे बोल था, तुम्हारे बोल थी, एक दिन खाद जोड़ दस करते हैं। फिर हम बोला है, यह समाज बन रहे थे, कुबेर, फिर रेशेदार आपने लग रहा है पाई है, फिर आपने लगे तो कुछ है, फिर ये आकृति के लिए, जबकि कश्य आड़े भी ले रहे, इधर आपने लगे तो बस ऐसे ऐसे तक कितने बस छटना रहा, फिर दूसरे कश्य ही उड़े गिरे, बच्चे ही बस है, अरे तीसरे अरे आड़े भी गिरे, अरे चौथी उड़े गिरे, फिर दोनों को पहले गए, पर कश्य उल्टी भी रहे मुझे ये है साइड में थे आपने ना कुछ ही टिकट रखा सोच रहे टिकट ना रखा सोच लिया फिर आपने ना एक बोला चौपन बैठे हुए थे चौपन के चौरस बैठे फिर आपने ना ये जरा आपने की तो जोड़ ली फिर आपने ना जो दे दिया चौपन बैठे अतः अपन ये आपने की तो बस हो गया फिर आपने ना योग्य चौपर कर रहे थे इधर आप अपने पेट्रोल डीजल आप अपने हाथ पर कर चौपर बैठे अच्छे से बोला आप चला दूसरा पर है ना क्यों के वर्तमान में तो अच चुका है और ये तीसरा आठ दिन रहते हैं वो भी कहीं तो चौड़ा रहा पहले पर ना तब तक फिर यार कुछ देर उल्टे दिए गए चलो तो कहीं चौड़ा रहा था ये ध्यान प्रश्न आपका आपका उत्तर अशल दोनों का अच्छा बंदर प्रश्न आपका भी इसे खाल की कहती है तब तक अपना पहला फिर जोड़ा है चचा है तो ये इतिहास में जो पट्टे लगा रहा है बीच में बसवा चल तब तक आपने लाए 100 किलोमीटर फिर इधर आपने लाए परे बजे तो ये दिल रहा है इधर कहीं का जो पट्टे लगा दिल है तो पसंद रहा है ये अड़वा करते हैं यहाँ खीर का केरोसिन दिखता है दस साइड जो क्या साइड का दिखता है यहाँ क्या वैसा ही दिखता है तर हम ऐसा ताकत है या उत्तर पर या फिर आपके लिए शुद्ध ऐसा है तर इतने कितने अड़वा कट पाई है तब खाली तोड़ कट पाई है तर किटन वगैरह के लिए तर खीर का अड़वा कट दिलाए क्या दिखता अपन खीर का करना जो साइड का दिखता कर टिकट नंबर और टिकट नंबर खाली दिख गया तो जहाँ आपने लगा इतने जब बस हो रहा तो आपने लगा क्यों के बाटे बस तो परफेक्ट बस है पर हाँ आपका पहले जो ऑप्शन है क्यों के बाटे दूसरा क्या था दूसरा अगर आपने जो बस है बस है तब कैसी बात है तो उठी भी ले तो आठ आदि लगे होगा नहीं तो बस ना रहा आपने लगा कैसा है कि कौन बस हो जी यानी हाँ किस तरह दिलाए तुमको ना आठ आदि लगे यानी तो हाँ ऊपर दिलाए तो तुमको सा दिलाए इतना कट मार लाए यार पर हाँ सरल पाल तीन का तो इधर तीन का पाई होता है तो टेनिस सर अगले सुप्रीम कोर्ट का जब ना रहे थे तो जब आप अपन पर ऐसा है तीसरा बन नहीं दूसरा बन इधर पहला जो पर है तो योग्य आ रही है सुपर अगर पूर्ति प्रश्न आकृति भेज ली तो प्रश्न मध्य पर आप पहला जोड़ आ जाओ ये जर उत्तर आकृति जिन पर है आपने दिल की आप अपन पर जोड़ लिए करीब अपन आप पहला सब पर बैठ जाना है तो आपने लाइन है ये केवल कट के लिए कि आपने नहीं तो जोड़ लिया एवढं कट केलेलं आहे तर इथं आपल्याला हा कट दिलाय इथून बरोबर आहे इथं पण बरोबर आहे हा कट इथं पण बरोबर आहे इथून आपल्याला तिरका हवं थोडं इथं सरळ दिलाय त्याने म्हणजे आपल्याला इथं तिरका पाहिजे हा तिरका पाहिजे इथं त्याने सरळ दिलाय इथं चुकी केली म्हणजे हा काय पर्याय येणार नाही आणि हा बघितला तर हा एकदम सरळ दाखवला आपल्याला कसा आडवा पाहिजे आणि हा तीन नंबरचा हा दुसरा येणार ना तीन नंबरचा बघितला तर हा कट इथं बसतो इथला पण बसतो आणि इथं हा पण बसेल आणि हा तिरका आणि हा पण तिरका काढली म्हणजे हा खालच्या साईडचा पण तिरका काढली आणि हे म्हणजे हा तिसरा पर्याय योग्य आहे आणि चौथा तर उलटच दिला म्हणजे आपल्याला बसवायला उजव्या साईडला आहे त्याने दिलाय डाव्या साईडला त्याच्यामुळे तो काय पर्याय येणार नाही आता पुढील प्रश्न आकृती घेऊन
इथे पण चार भाग केलेले आहेत. ठळक आपल्याला दिसतात हा पहिला भाग, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. हा दुसरा भाग आपल्याला रिकामा दिला. तर पहिले आणि तिसरे आणि चौथे हे भाग काय त्यांनी नक्षी दाखवलेले आहे. तर आपल्याला त्या नक्षीचा आधारे आपल्याला बघायचंय, ऑब्झर्वेशन करायचं, निरीक्षण करून बघायचंय किती पाण्यातील प्रतिमा आहे, किती आरशातील प्रतिमा आहे ते बघायचंय. ते बघून झाल्यावरती आपल्याला दुसरा पर्याय हा योग्य दिशा. तर आपण इकडे बघितलं पहिली आणि तिसरी, तर याच्यामध्ये काय आहे किती एकमेकांच्या पाण्यातील प्रतिमा. आता हा सर्कल आणि हा सर्कल सारखाच आहे, फक्त मधली जी आकृती आहे ती कशी त्यांनी उलटी दाखवली. तर मग आपण हे भाग केले तर याच्यामध्ये ही आकृती उलटी दाखवली, म्हणजे हा त्रिकोण इकडच्या साईडने जोडला इकडला हा. तर असंच आपल्याला चौथी आणि दुसरी याची काय उलटी दाखवायची आपल्याला. तर इथं आपण हा सर्कल काढला आणि हा टोक या सर्कलला जोडून इथं आणि हा इथं जोडून असं दाखवायचं. तर ही आपली दुसरा भाग आपण पूर्ण करू आता. तर इथं त्याने रेट कशी ओढली आडवी ह्या साईडला ओढलं, तर इकडनं ह्या साईडला घेतलं. म्हणजे ही ही आणि चौथी तिसरी आणि चौथी हे काय एकमेकांच्या आरशातली प्रतिमा पण येऊ शकते, कारण ही आकृती याच्या उलट गेली. तर ही पण याची उलट येऊ शकते की नाही. तर मग हा आपण टोक जोडला इथं आणि हा पण इथं इथं. तर ही जी रेख काढली मध्ये लक्षी केली का ती कशी करायची याच्या उलट करायचं. तर बघितलं तर आपण त्यांनी इथून सुरुवात केली, तर आपण इथून एक रेट बोलू परत आणि ही तिसरी. तर ही आपण त्रिकोण पहिले काढू घेऊन इथं मध्ये केलेल्या पाहिजे. तर असा पर्याय जो आपल्याला दिसेल तो कुठं आणणार. तर पहिला बघितला तर त्याच्यामध्ये ह्या रेगा जो दिलाय त्रिकोण मधले ते कशा दिलाय ह्या साईडला दिले, म्हणजे हा पहिला भाग आहे त्याच्या सारखाच हा हा उत्तर पर्याय दिलेला आहे. म्हणजे हा काय पहिल्या भागासारखा येऊ शकणार नाही, हे काय त्याची आशांची प्रतिमा आहे. तर त्याच्या उलट यायला पाहिजे, मग हा पहिला काय पर्याय लिहिणार नाही. दुसरं बघितलं तर त्याच्यामध्ये खाली इथून सुरुवात केले, तर खालचं टोक जे दिलं आहे तिथून आपल्याला सुरुवात केली त्रिकोण मध्ये नक्षी करायचं. तर इथे त्यांनी खालून सुरुवात केली, म्हणजे हा काय पर्याय येणार नाही आपल्याला कुठून वरच्या टोकापासून ह्या टोकापासून सुरुवात झालेली पाहिजे. तर तिसरं बघितलं तर इथं त्यांनी डायरेक्ट उभेच रेषा देऊन टाकल्या, आपल्याला कशा आडव्या पाहिजे, म्हणजे हा काय पर्याय येणार नाही. चौथं बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी बरोबर आडव्या रेखा मारल्या आणि कुठून सुरुवात केल्या वरतून. तर आपला हा टी पर्याय हा योग्य आहे, म्हणजे इथे जो अचूक आणि योग्य पर्याय असेल तो डी असेल. तर मग हा दुसरा भाग जो आपण म्हणला त्याच्याने आपल्याला पूर्ण ही आकृती झाली असे दिसेल. इथे पण आपल्याला भाग करून द्यायचा आहे 1 2 3 4. तर चौथा पर्याय रिकाम दिला. आता इथे बघायला गेलं तर पहिला आणि चौथा हे कसे वेगवेगळे वाटतात, म्हणजे तिसरा आणि चौथा दुसरा आणि तिसरा हे एकमेकांचं काय सारखे वाटतात, पण ते कसे उलट आहे, म्हणजे हे काय याची आशाची प्रतिमा येईल. आणि इकडनं बघितलं तर ही पहिला अक्षर आणि चौथा हे पण आशाची प्रतिमा यायला. म्हणून आपण इथं काढायला गेलं तर आपण मध्ये कसे हा सर्कल काढू आणि हा त्रिकोण जोडू, परत त्याच्यावरती हा इकडला सर्कल काढू. तर असा पर्याय आपल्याला उत्तर आकृतीत कुठं दिसतोय, तर पहिला बघितला तर हा काय इथं येत नाही, कारण त्रिकोण आपल्याला पूर्ण याच्यात पाहिजे, आपल्याला इथं जोडून नको. तर हा काय येणार नाही. दुसरा बघितला तर दुसरा येऊ शकतो, त्याची आशातली प्रतिमा आहे ती येऊ शकते. आणि तिसरा काय सर्कल म्हणजे हा पूर्ण काढला तो खाली यायलाच टचला, त्याच्यामुळे हा येणार नाही. इथला त्रिकोण मध्ये काढलाय आणि हा पण जोडलेला आहे, हा इथे कसा लहान त्रिकोण काढला इथं मोठा, म्हणून हा काय योग्य रित्या. तर आजचं माझं जे लेक्चर झालंय ते थोडस म्हणजे व्यवस्थित तयारी करून केलेलं होतं, थोडस टाइम अभावी
त्याच्यामुळे ते बाकीचं धरणं राहून गेलं. तर मग मी तुम्हाला पुढील स्कॉलरशिपसाठी शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मेघा सर. आज आपण बुद्धिमत्ता या विषयाच्या संदर्भात आकृतीचं पृथक्करण यामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करणे, त्याचबरोबर प्रश्न आकृती आणि त्याची उत्तर आकृती काय आहे या संदर्भात विविध प्रश्न घेऊन ते कशा पद्धतीने सोडवले पाहिजे, त्याच्यामध्ये आपण दोन ट्रिक सांगितलेल्या आहेत महत्त्वाच्या, की पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा, त्याचबरोबर हुबेहूब दिसणाऱ्या आकृत्या, ज्या तीन चार कृत्या प्रत्येक आकृतीमध्ये कुठल्या लागू पडतील त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त सराव जर केला तर या घटकाचे आपल्याला पूर्ण मार्क मिळू शकतात. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना हा घटक समजलेलाच असेल. आपण वेळेच्या अभावी भरपूर त्यांनी उदाहरणाचा सराव केलेला होता किंवा आपल्याला उदाहरणं तुम्हाला सोडून दाखवायची होती, परंतु आपल्याला वेळ कमी असल्यामुळं ते जमले नाही. तरी तुम्हाला ग्रुपवर PDF शेअर केली जाईल आणि जास्तीत जास्त प्रश्नाचा तुम्ही घरी सराव करायचा आहे. आज या ऑनलाईन तासाठी उपस्थित सर्व पालक त्याचबरोबर सर्व विद्यार्थी यांचं मी आभार मानतो. त्याचबरोबर आज आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारडगाव दगडी येथील पदवीधर शिक्षक, ते आताच नुकतेच 1-6 महिने झाले त्यांना नियुक्ती होऊन, आणि त्याचबरोबर ते दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत, नाशिक जिल्ह्यातील, त्याच्यामुळे जरा थोडा भाषेचा आपल्याला थोडा वेगळी भाषा वाटते, तरी सुद्धा त्यांनी अतिशय चांगली तयारी करून हा आपला ऑनलाईन तास उत्कृष्टरित्या घेतला. त्याबद्दल पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्यातर्फे त्यांचा हार्दिक आभार. उद्या सुद्धा आपला बरोबर सायंकाळी 7 वाजता ऑनलाईन तास होणार आहे. उद्याचा तास हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळसुंदा येथील पदवीधर शिक्षक अविनाश पवार सर घेणार आहेत आणि आपला सर्वांचा आवडता विषय असणार आहे गणित. तर गणित या मधील नित्य समानता हा घटक ते घेणार आहेत, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी उद्याच्या तासालाही उपस्थित राहायचं आहे. तोपर्यंत गुड नाईट. थँक्यू.